20 मे रोजी म्हणजे मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर असुविधा पाहायला मिळाल्या. अनेक ठिकाणी तर धीम्या गतीनं मतदान होत असल्यानं उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केली होती. तसंच मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोपही केलेले होते. आता ही पत्रकार परिषद चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेविरोधात भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. भाजपच्या तक्रारीनंतर आता निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आलाय. तर ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आदर्श आचारसंहिता ही सगळ्यांना लागू आहे. आणि 5 टप्पे, 6 टप्पे, 7 टप्पे, पुढचे टप्पे निवडणुकीचे महाराष्ट्र देशातले बाकी असताना एका जबाबदार पक्षाच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि थेट निवडणूक यंत्रणेवरती आक्षेप घ्यायचा, हे निश्चितच आचारसंहिता भंगाच्या प्रकरणामध्ये बसण्यासारखं आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये उच्चारलेला शब्द न शब्द असेल, निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करेल. नियमभंग असेल तर कारवाई होईल, नियमभंग नसेल तर नाही होणार. निश्चितपणे आशिष शेलारांच्या तक्रारीत तथ्य आहे, त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल. कारण नियमासमोर कायद्यासमोर कोणी मोठा छोटा नसतो, त्याच्यामुळं कायदा हा सर्वांसाठी आहे, तोच उद्धव ठाकरेंनाही लागू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.